एस टी डेपो परतवाड्यात दोन थरारनाट्य. परतवाडा डेपोतील बस झाली हायजॅक, दोन आतंकवादी पकडले. आज 14 ऑक्टोबर गुरुवार रोजी परतवाडा पोलिसांनी गुप्त सूचनेच्या आधारावर दसऱ्यानिमित्त पेट्रोलिंग करताना पोलिसांना माहिती मिळाली की एक एस टी डेपोतील बस हायजॅक झाली आहे आणि पोलिसांनी बॉम्ब एक्सपोर्टच्या मदतीने एस टी डेपो परतवाड्यात दोन थरारनाट्य परतवाडा डेपोतील बस झाली हायजॅक, दोन आतंकवादी पकडले. भेटलेल्या माहितीनुसार या ठिकाणची एक जी बस आहे तिचं अपहरण झालं आहे. सध्या तुम्ही पाहत असाल या ठिकाणी आर्मीचे जवानसुद्धा या ठिकाणी आले आहेत आणि कोण्या पद्धतीनं ते झालेल्या या वस्तुस्थितीवर नियंत्रण करतात हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सध्या कमांडो या ठिकाणी आलेले आहेत, कमांडो एकामेकाले आधार देत पुढे चाललेले आहेत. पोलीसची गाडीसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत, पोलीस कर्मचारीसुद्धा आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता कमांडो या ठिकाणी आलेले आहेत. बस स्थानक आहे परतवाड्याचं. या ठिकाणी हे बस हायजॅक झालेली आहे आणि कमांडो या ठिकाणी आलेले आहेत. संपूर्ण अत्याधुनिक शस्त्र त्याच्याजवळ दिसून राहिले आणि मोठा या ठिकाणी धमाका झालेला आहे. बॉम्बस्फोट केलेला आहे या ठिकाणच्या आतंकवाद्यांनी आणि कमांडो ॲक्च्युअल या ठिकाणची ट्रेन देत आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आतमधले जे सध्या आहेत पकडून घेतलेले आहेत. ज्या लोकांनी बस हायजॅक केली होती हे पकडले आणि बॉम्बस्फोट मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहे. पोलीस कर्मचारी सध्या या ठिकाणी जमा झाले आहेत. या ठिकाणी कमांडोजनी जे अपहरण करते होते ते पकडून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता अत्याधुनिक शस्त्रसामुग्री घेऊन कमांडो या ठिकाणी आले आहेत आणि जे या ठिकाणी अपहरण करते होते ते अपहरण करते ताब्यात घेतलं असून ते सध्या ते ताब्यात घेत आहेत. मधून येले घेत आहे आणि हे जे हायजॅक केलेले होते येले सध्या प्रशासनात पकडत दोन 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 असे अपहरण करते दिसून राहिले तुम्हाला. तुम्ही पाहत असाल त्याच्याजवळ कोणत्या प्रकारचे काही घातक शस्त्र आहेत का याची चौकशी करताना. अरे तू टेन्शन तू इकडे तू थांब ना माझं तू माझ्यावर थांब तू ये ना माझं. त्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आलेला आहे. तुम्ही पाहू शकता येले चेकिंग करताना दृश्य. अखेर प्रशासनानं झालेल्या या संपूर्ण याच्यावर घटनाक्रम पार पडला. या ठिकाणी दोन अतिरेकी आपल्या बसमध्ये बसलेले होते आणि त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली. योगायोगानं जे क्यूआरटी आणि बॉम्ब स्क्वॉड होतं ते या भागात आपल्या दसऱ्यानिमित्त पेट्रोलिंग करत होतं तर त्या इमिजिएट आम्ही आपला पोलीस फोर्स या ठिकाणी बोलवला आणि त्यांना हे ऑपरेशन करून ताब्यात घेण्यात आलेलं आहे. सर काही कोणत्या प्रकारची काही जखम जीवितहानी वगैरे काही नाही.